नमस्कार, रुचकर मेजवानी मी तर्चनामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. अंड म्हटलं की अंडा भुर्जी, ऑमलेट, अंडा मसाला असे वेगवेगळे प्रकार आपण करतो, पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे अंड्याच्या भुर्जीचा पुलाव. चला तर आपण सुरुवात करूया भुर्जी राईस बनवायला. सुरुवातीला आपण इथे घेतोय 4 टेबलस्पून तेल. तेल गरम झालेलं आहे आणि इथे मी लसूण आणि हिरवी मिरची क्रश करून ठेवलेली आहे, तर मी घेते 1 टेबलस्पून लसूण आणि हिरवी मिरची क्रश. आता आपण यात घालूया 1 बारीक चिरलेला टॉमॅटो आणि 2 बारीक चिरलेले कांदे, मीठ चवीप्रमाणे, हळद 1/2 चमचा, 1 टेबलस्पून बिर्याणी मसाला. आणि आता हा कांदा आणि टोमॅटो छान पैकी परतून घ्यायचे, मऊसर करायचे, तोपर्यंत वाट बघायचे. थोडीशी कोथमीर, कांदा आणि टोमॅटो मऊ झालेला आहे. आता आपण ह्यात अंडी घालूया. 4 अंडी घेतली मी इकडे. हे असं सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून ती भुर्जी छान पैकी सेपरेट झाली पाहिजे. छान भुर्जी झालेली आहे. आता इथे मी शिजवलेला तांदूळ घेतलेला आहे, हा मी 1/2 किलो घेतलेला आहे, तो आपण त्यात घालूया. मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे मी ब्राउन तळलेला कांदा घेतलेला आहे, तो घालूया आणि भरपूर कोथमीर. छान मिक्स करायचं आहे एकदा. आपला राईस तयार आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया. मस्तपैकी भुर्जी राईस तयार आहे. थंडीचे दिवस सुरुवात झालेले आणि थंडीमध्ये जर असा गरमागरम राईस मिळाला तर क्या बात आहे. तर तुम्ही हा करून बघायचं आहे, मला कळवायचं आहे आणि अशाच छान छान रेसिपीसाठी रुचकर मेजवानी पाहत राहायचं आहे.